अहो सर काय करायलाय? हो थांबा सर. काय करता, किती मोबाईल वापरता, सोडा की त्याला थोडं. हो सर कसला भारी मीम आहे बघा की. काय मोबाईल आहे, मोबाईल मध्ये काय सांगा बघूया, त्याच्याने काय फायदा आहे, तुम्हाला काय तेवढं बरं वाटलं त्याच्यामध्ये? मोबाईलचे किती फायदे आहेत, किती सारे फायदे आहेत मोबाईलचे. काय फायदे आहेत सांगा बघूया, एक दोन तीन तर फायदा सांगा बघूया. मी कालच मूवीची तिकीट बुक केली, ते पण थिएटर मध्ये न जाता मी मोबाईल वर काय केली, तिकीट बुक केली. मी दोन दिवसानंतर गावाला चाललो, त्या ट्रेनची तिकीट पण मी मोबाईल वर राहून बुक केली. मला त्या रेल्वे स्टेशन वर जाऊन बुक करायची पण गरज पडली नाही. एवढे सारे फायदे आहेत, त्यातल्या त्यात मी इथून राहून मी जगातल्या कुठल्या पण व्यक्तीसोबत कनेक्ट होऊ शकतो, इथे राहून. त्यातल्या त्यात मी माझे फ्रेंड्स कुठेतरी आहेत पण मी इथं एका कॉलवर त्याच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो. परत काय म्हणतात सोशल लाईफ, अजून काय म्हणतात, लोक मला बघू शकतात, मी लोकांना बघू शकतो आरामात, न भेटता न काही करता. बघितलं एवढे सारे फायदे आहेत, खूप फायदेशीर आहे, खूप म्हणजे खूप. बघा बघा कसला मीम आहे. वा 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 वा. ओके सर असं म्हणताना मी एक तुम्हाला गोष्ट विचारतो, एक क्वेश्चन विचारतो, त्याला करेक्ट आन्सर सांगायचं. तुम्ही दररोज रात्री किती वाजता झोपता? जवळपास 2-3 कधी 4, कधी मूवी वगैरे बघत राहिला तर आपलं जातो म्हणजे 5-1 वाजता उठायचं निवांत. अर्जुन सर बघितलं याचं प्रॉब्लेम कसं झालं म्हणजे बघा, आता दररोज एवढं मोबाईल युज करतात हे सर, आणि यांचं स्लीपिंग सायकलच बिघडून सोडलं है ना. मोबाईल जास्त युज करताना असं वाटतंय की थोडं डोळे दुखतात, पण थोडं झोपलं ना तर डोळ्याचा प्रॉब्लेम निवांत सॉल्व्ह होऊन जाते. पण ते मोबाईलनं रिलीज होत्याले ब्ल्यू रेज आहेत ना, त्या ब्ल्यू रेज आमच्या ब्रेन वरती इफेक्ट करतात आणि आमचं स्लीपिंग सायकल बिघडून जाते. तेवढंच नवा आमच्या क्रिएटिव्हिटी माइंड जो आहे ना ते ब्लॉक वाईसोल करते. आम्ही आमच्यामध्ये यायचे क्रिएटिव्ह आयडिया जो आहेत ते कमी होऊन जातात. आमच्या डेली रुटीनची कामं असतात ते सगळी स्टॉप व्हायला सुरू करतात. माणसामध्ये जास्ती मोबाईल युज केले ना तर हायपरचा प्रॉब्लेम यायला सुरू करते. नर्वसनेस कधी कधी येऊन जाते, कधी कधी जास्ती डिप्रेशन मध्ये पण येऊन जातो माणूस. आता रिसेंटली एक पब्लिश झालेलं सायंटिफिक आर्टिकल प्रमाणे भारतामध्ये जवळ निवांत जास्ती मुलं जे डिप्रेशन मध्ये जातात ना ते कोणचे वयाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? ते आहेत 14 वर्षांपेक्षा खालची मुलं. कुठली मुलं होई? तिसरी चौथी पाचवी स्टडी करणारी मुलं. आता ती काय एवढी डिप्रेशन मध्ये चालल्या? त्यांचे वडील जे आहेत ना जास्ती जास्ती त्यांना सोशल ऍप युज करायला आलो करतात. कसले? फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, असले सगळे सोशल ऍप त्यांनी जास्ती युज करतात आणि त्याच्यामध्ये बरंच त्यांनी पोस्ट टाकतात किंवा फोटो टाकतात आणि स्वतःला त्यांचे क्लासमेट सोबत या मित्रासोबत त्यांनी कम्पेअर करून घेतात. त्याच्याने काय होऊन जाते तर तिने मुलं स्वतःला कम्पेअर करून की मित्राला, माझ्या मित्राला किती लाईक्स आले, माझ्या मित्राला किती व्ह्यूज झाले असं स्वतःला कम्पेअर करून घेतात आणि त्यांची लाईक आणि व्ह्यूज कमी झाले तर तिने डिप्रेशनमध्ये झाल्या. तर जगामध्ये जास्ती जास्ती 14 वर्षांपेक्षा कमी डिप्रेशन जायची मुलं आमच्या भारतामध्ये आहेत. मूळ कारण काय आहे? मोबाईल. तुम्ही काय म्हणताय? सर मोबाईलच नाही तर जे टेलिव्हिजन आहे, टीव्ही जे आपण म्हणतो ते ऍक्च्युली टेलिव्हिजन नाहीये, ते टेल लाय व्हिजन आहे. म्हणजे टेलिव्हिजनवर एवढ्या साऱ्या चुकीच्या न्यूज पसरवले जातात ना आणि त्यामध्ये आपण आपला टाइमपास करतो, ज्या निगेटिव्हिटी फेल होते ते म्हणजे आपण त्यावर आता ते विचार करत असतो ना, आपला वेळ वाया घालतो तर आपलं कामच नाही ते टीव्ही बघणं. आता तुम्ही जर स्टडी केलं ना व्यवस्थित, तुम्ही बघाल मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत किंवा जे सक्सेसफुल व्यक्ती आहेत ते टीव्ही बघतच नाहीयेत. मग त्यांना टीव्ही बघा वाटत नाही का? बरं, ते का बघत नाही? कारण त्यांना माहिती आहे त्यामध्ये नेगेटिव्हिटी जास्त आहे, कामाचं कमी, बिन कामाचं जास्त सांगितलं जातं आणि ते आपणच रिकाम टेकडे म्हणजे टीव्ही बघत बसतो. बरोबर. हो तर टीव्ही आणि मोबाईल, आता आमचं म्हणणं असं नाहीये की टीव्ही आणि मोबाईल तुम्ही बघायलाच नाही पाहिजे, बघा, पण ते कामाचं काय ते बघा. त्यामध्ये जसं आता मोबाईल आहे त्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल ऍप्स वापरू शकता. बरोबर. सोशल मीडिया वापरायचंच नाहीये, तुमचं सध्या वय नाहीये ते, आणि वापरलं जरी म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही वापरू शकता, पण ती लिमिट असली पाहिजे त्याच्याकडे. रात्रंदिवस सोशल मीडिया घेऊन बसायचं नाही, आपले काम अगोदर करा आणि त्यानंतर बाकीची कामं करा ना. आणि टीव्ही तर बघायलाच नाही पाहिजे असं मी म्हणेल, बाकी तुम्ही डिसाईड करा. आणि तेवढंच नव्हतं सर, आता हे टीव्ही आणि मोबाईल काय आहे, ते आधी एंटरटेनमेंटची थिंग्स आहेत. बरोबर. त्यांना फक्त एंटरटेनमेंट तरीच घ्यायचं असते, आमचं लाईफच एंटरटेनमेंट होऊ नये. बरोबर. त्यांना थोड्या लाईफ मध्ये थोडा वेळ एंटरटेनमेंट असू द्या. त्यासाठी म्हणायचं ना, जेवणामध्ये एक बाजूला लोणचं असावं, पण पुरं जेवणच लोणचं होऊ नये ना, नाहीतर जेवण बिघडून जाते. सर समजलं का तुम्हाला मी काय सांगतो? आता आणि सगळ्या मुलांना, आमच्या भारतामध्ये असलेल्या सगळ्या मुलांना आणि सगळ्या लोकांना मी एक मॅटर सांगायला इच्छुक आहे की आता बरंच क्रिकेटची सिरीज येत आहेत, फिफा वर्ल्ड कप चालू आहे, प्रो कबड्डी लीग मॅच चालू आहेत. आता ती सगळी मॅच बघायसाठी हे करायसाठी म्हणून त्यांच्या समोर टीव्ही समोर या मोबाईल समोर जास्ती उशीर बसू नये.
याच्याने आमची रुटीन कामं असतात ना ते सगळी मागं सरून जातात. आम्ही आधी कामं करायची स्वतःसाठी देशासाठी आमच्या आजूबाजूसाठी आधी राबायचं सांगतो मग नंतर सगळ्यांनी मिळून एंटरटेनमेंट करूया. सगळ्यांनी हा आमची रुटीन लाईफ असते त्याच्यामध्ये आधी प्रेफरन्स देऊया मग नंतर सगळी कामं होऊन जातील. तुम्ही काय म्हणता याला? नाही बरोबर सर, अगदी बरोबर आहे. आपण त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायलाच नाही पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स असायला पाहिजे आपल्या कामाला. आणि जर कामामधून वेळ उरला तर एंटरटेनमेंट थोडा वेळ आपण बघू शकतो पण त्यामध्ये जास्त वेळ वाया घालायला नाही पाहिजे. ते आपल्यासाठी खूप हानिकारक असणार. आता मयूर सर तुम्ही काय सांगता? तुम्हाला काय आम्ही सांगतायला बरं वाटलं काय? तुम्हाला वही तुम्ही तर बायोलॉजीचे टीचर आहात सर, है ना. तुम्हाला माहिती आहे की आपण अधिक प्रमाणामध्ये कुठली गोष्ट केली आपल्या बॉडीसाठी पण हानिकारक असते. सिंपल उदाहरण घ्या ना, पाणी खूप जास्त जर पिलं आपण तर आपल्या बॉडीसाठी हानिकारक असतं. मग तसंच ह्या पण गोष्टी आहेत ना, ह्या जास्त करायला नाही पाहिजे आपण. हो त्याच्यासाठीच म्हणतात ना, जास्ती अमृत घेतलं ते पण विष होऊन जातं. बरोबर ते आहे गोष्टी. तर म्हणताना मोबाईल वापरायचं केवढं कामाचं असते ना तेवढंच वापरायचं, जास्ती वापरू नका. सर आजच मी आत्ताच माझे सोशल मीडिया सर्व ऍप अनइन्स्टॉल करतो. खूप झाला आता हे. आता प्रॉपर झोपणं, प्रॉपर सर्व करणं, मुलांसाठी पूर्ण पॉवर लावून आपलं देणं सर्व. सर एवढं तुम्ही करा आणि तुमचे सगळे विद्यार्थी पण असंच करेल आणि तुम्हाला फॉलो करतील. त्याच्यासाठी आम्ही म्हणवा मोबाईल होऊन दे, टेलिव्हिजन असून दे, केवढं युज करायचं ना तेवढंच युज करायचं. लिमिटेड असू दे आणि आपल्या कामावर फोकस करा.